भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी, कारण भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 1 लाखांच्या वर पोहोचला आहे. भारतात हा रुग्णांचा जो आकडा आहे त्यामध्ये भारत आता 11व्या स्थानी पोहोचलेला आहे. 64 दिवसांमध्ये 1 लाख रुग्णसंख्येचा आकडा भारतानं गाठला आहे. इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतात संसर्गाचा वेग कमी असला तरीही हा आकडा भारतीयांची चिंता वाढवणारा आहे. भारतामध्ये आत्तापर्यंत 1 लाखांच्या वरती कोरोनाग्रस्तांची संख्या झालेली आहे. पाहूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. भारताने पार केला 1 लाख कोरोनाग्रस्तांचा आकडा. 12 दिवसात कोरोनाचे तब्बल 50,000 नवे रुग्ण. 1 लाखांचा आकडा पार केल्यानं भारत जगात 11व्या स्थानी. भारतातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 1 लाख इतकी झाली आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारीत केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर मात्र भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा काहीशा धीम्या गतीनं वाढत होता. मात्र गेल्या 2 महिन्यात भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढून तो आता 1 लाखांवर पोहोचलाय. भारतात लॉकडाऊनच्या काळात कोरोनाबाधितांचा आकडा वाढलाय. 25 मार्चला लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळी देशात कोरोनाचे अवघे 606 रुग्ण होते. 15 एप्रिलला दुसरा लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा कोरोनाबाधितांची संख्या 11,439 इतकी झाली. दुसरा लॉकडाऊन 3 मेपर्यंत चालला. या काळात रुग्णांची संख्या 42,533 इतकी झाली. केवळ 12 दिवसात भारतात कोरोनाचे तब्बल 50,000 नवे रुग्ण सापडले. आता चौथा लॉकडाऊन मे अखेरपर्यंत लागू करण्यात आला आहे. मात्र भारतात सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाखांवर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढलेल्या आकड्यांमुळे भारत सध्या जगात कोरोना रुग्णांच्या बाबतीत 11व्या स्थानी पोहोचला आहे. असं असलं तरी भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची गती इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. कारण ब्रिटनने 42 दिवसात 1 लाख कोरोनाग्रस्तांचा आकडा पार केला होता, तर फ्रान्समध्ये अवघ्या 39 दिवसात 1 लाख कोरोनाग्रस्त सापडले होते. इटलीतही 36 दिवसात 1 लाख कोरोनाग्रस्त सापडले होते. त्याचसोबत जर्मनीत 35 तर स्पेनमध्ये अवघ्या 30 दिवसात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाखांवर पोहोचला होता. आणि अमेरिकेत तर कोरोनाग्रस्तांचा आकडा अवघ्या 25 दिवसात 1 लाखांवर गेला होता. भारतात मात्र 64 दिवसात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाखांवर पोहोचलाय. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा धीम्या गतीने वाढत असला तरीही आपण काळजी घेण्याची गरज आहे. 1 लाख कोरोनाग्रस्त असणं ही सुद्धा आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी नियम पाळत कोरोनाच्या राक्षसाला संपवण्याचा विडा उचलायला हवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या धारावी, माहीम, दादरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. धारावीमध्ये आज कोरोनाचे 926 रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे धारावीतील एकूण रुग्णसंख्या 1,353 झाली आहे. माहीम परिसरात कोरोनाचे 913 रुग्ण सापडले आहेत. माहीममधील कोरोना रुग्णांची संख्या आता 234 पोहोचली आहे. दादरमध्येही कोरोनाचे 93 रुग्ण सापडले आहेत. दादरमधील कोरोना बाधितांचा आकडा आता 176 पोहोचला आहे.